गुजरातमध्ये केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाची मुख्य नेपथ्य संकल्पना दुर्ग दुर्गेश्वर रायगड अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अतुलनीय शौर्य, अजोड प्रशासन आणि अभिनव युद्धतंत्र यांचं दर्शन घडवणारी रायगड किल्ल्याची प्रतिकृती संचलनाच्या स्थळी विराजमान आहे. यानिमित्त किल्ले रायगडाला दिलेली ही मानवंदना. विविध शाह्यांची जुलमी राजवट, कल्पनेपलीकडे अत्याचार रोजच वाटाला. आसमानी सुलतानी संकटामुळे पिचलेल्या जनतेला उभारी देत स्वत्वाचा राष्ट्राभिमानाचा अंगार फुलवण्याचं असामान्य कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. स्वराज्य, माझं राज्य ही आपलेपणाची निष्ठेची भावना प्रत्येकाच्या रोमारोमात भिनली. 18 पगड जाती स्वराज्य म्हणून एक झाल्या. हे स्वराज्य एकतेचं प्रतीक बनलं. याचीच राजधानी रायगड ही ठरली या एकतेचं वाहक. रायगडाचा इतिहास मोठा रोचक आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगातला रायरी जावळींच्या मोऱ्यांकडे होता. मराठ्यांनी 1656 तो जिंकला. याचं भूराजकीय स्थान मोठं विलक्षण होतं. आसपास डोंगर दऱ्यांचं संरक्षण आणि मधोमध हा उंच रायरी. कोणत्याही डोंगरापासून विलग, उभेच्या उभे ताशीवकडे बेलाग रायरी. महाराजांनी हीच स्वराज्याची राजधानी करायचं निश्चित केलं. स्थापत्यतज्ञ हिरोजी इंदुलकरांनी शिवरायांच्या सूचनेवर हुकूम सर्व सोयींनी युक्त युद्धसज्ज असा रायगड बांधून घेतला. याच रायगडावर 6 जून 1974 रोजी भव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. पुढे या दुर्गराजानं मराठा साम्राज्याच्या प्रशासन आणि विस्तारात महत्त्वाची भूमिका वठवली. बाजारपेठा, विविध दालनं, महाल, पाण्याची मलनिस्सारणाची व्यवस्था, अभिनव युद्धतंत्र आणि सोयींनी सुसज्ज असा रायगड म्हणूनच लक्षणीय ठरला. युद्धात अतोनात नुकसान झाल्यानं बऱ्याच वास्तू उद्ध्वस्त झाल्या असल्या तरी रायगडाचं महत्त्व अबाधित आहे. 17व्या शतकात तत्कालीन मराठी भाषिक प्रदेशात राजा हा किताब नावापुढे लावून अनेक पराक्रमी घराणी नांदत होती. मात्र ती कार्यदोगी सुलतानांच्या अंमलाखाली. त्या सुलतानी राज्यात स्वतःचे असे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणे यासाठी मावळातील अनेक वतनदारांना व 18 पगड लोकांना एकत्र करून गडदुर्गांची माळ तयार करत स्वराज्य विस्तार करणे, येथील रायरीच्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन करून स्वतःस अभिषिक्त राजा घोषित करणे असा असामान्य पराक्रम करणारे होते ते शिवाजी राजे. मध्ये भारतभर पसरलेल्या महाराष्ट्र साम्राज्याच्या रूपाने दिसून येतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य व त्या स्वराज्याची राजधानी असलेला दुर्ग रायगड हे राष्ट्रीयत्व व एकता यांचे प्रतीक आहे असे अगदी ठामपणे म्हणता येईल. भारतातली मराठा साम्राज्याची लष्करी वास्तुकला या अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा सूचीसाठी दुर्गराज रायगडाची शिफारस झाली आहे. सामर्थ्याचं, एकतेचं आणि शिवरायांच्या आदर्शाचं हे प्रतीक प्रत्येक मराठीचं नाही तर भारतीय मनाचा मानबिंदू ठरत आहे. म्हणूनच यंदाच्या केवडिया इथल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाची मुख्य नेपथ्य संकल्पना दुर्ग दुर्गेश्वर रायगड ही आहे. श्रीमंत रायगडाला मानवंदना.